मध्ये अवैध गर्भपाताच्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे आपल्या पथकाकडून, काय माहिती आहे असं? बुलढाणा येथील पथकाला अशी माहिती मिळाली होती की मेहकर इथे गर्भलिंग चाचणी होत आहे. त्यांनी त्या माहितीच्या आधारे एका महिलेचा पाठलाग केला. ही महिला रिसोड येथे आली आणि रिसोड येथे शिव मूळव्याध व प्रसूती केंद्र या ठिकाणी ती भरती झाली. ह्या रुग्णालयावर वाशिम आणि बुलढाणा येथील पथकाने संयुक्तरित्या धाड टाकली. त्यामध्ये गर्भवती महिला, गर्भपाताच्या गोळ्या आणि गर्भपाताची साधने ही जप्त करण्यात आली. अवैधरित्या गर्भपात करणे व स्त्रीभ्रूण हत्या करणे हा अत्यंत गंभीर आणि अमानवी गुन्हा आहे. जर असे कुणीही करत असेल तर त्याला कठोरात कठोर सजा ही व्हायलाच पाहिजे. जर कुणालाही या संदर्भात काही माहिती मिळत असेल तर जिल्हा आरोग्य प्रशासनाला किंवा टोल फ्री नंबरवर आपण कळवू शकता. ज्यांनी कुणी ही माहिती कळवली त्याचे नाव गोपनीय ठेवल्या जाते व त्यांना 1,00,000 रुपयाचे बक्षीस दिल्या जाते. या संपूर्ण प्रकाराची पुलिस पुढे तपासणी करत आहे आणि जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य करण्यात कुणी धजावणार नाही. सर, जे डॉक्टर तुम्ही कारवाई केलेली आहे त्यांची पत्नीसुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व असल्याची माहिती आहे, आपण या संदर्भात कसं? आम्ही दोघांचंही नाव FIR टाकलेलं आहे. पुलिस तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घालणार पुलिस किंवा प्रशासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. जिथे सोनोग्राफी झाली होती मेकरमध्ये तिथे कुठे नाव उघडकीस आलं का किंवा त्यांच्या संदर्भात काही होणार? त्या महिलेची आम्ही चौकशी करत आहोत. सदरील महिला ही सध्या आजारी स्थितीत आहे. तिला गर्भपातासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे. तर तिने आज आतापर्यंत काही माहिती दिली नाही, पण तपासामध्ये जी पोलीस तपासामध्ये ती माहिती देईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. आणि ज्या डॉक्टर आपण कारवाई केलेली आहे त्यांचं शैक्षणिक अर्हता या संदर्भात म्हणजे तपासणी करण्यासंदर्भात किंवा गर्भपात करण्यासंदर्भात होती का किंवा त्यांना तसं काही परवानगी वगैरे होती? नाही नाही, ते अनरजिस्टर्ड नोंदणीकृत हॉस्पिटल नाही आहे आणि गर्भपातासाठी पण त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे.